यानी कि एकापेक्षा जर मोठी पूर्णांक संख्या असेल आणि a या धन वास्तव संख्येचे n वे मोल x ने दाखवले तर आपण ते x चा n वा भाग बरोबर a किंवा a चे n वे मोल बरोबर x या पद्धतीने आपण ते दाखवू शकतो. आता जर a ही कुठली एक परिमेय संख्या असेल आणि त्या संख्येचं n वा मूळ बरोबर x ही जर अपरिमेय संख्या असेल तर a च्या n व्या मूळाला कर्णी असं म्हणतात. म्हणजे a चे n वे मूळ जर अपरिमेय संख्या असेल तर a च्या n व्या मूळाला कर्णी असं म्हणतात. आता या ठिकाणी बघा, या ठिकाणी हे जे चिन्ह दिसतंय तुम्हाला या चिन्हाला म्हणतात कर्णी चिन्ह. या चिन्हाला कर्णी चिन्ह म्हणायचं. त्याच्यानंतर या चिन्हामध्ये हा जो ए आहे याला कर्णिस्थ संख्या असं म्हणतात आणि ह्या एनला, ह्या एनला म्हणतात त्या कर्णीची कोटी. या एनला म्हणतात त्या कर्णीची कोटी. आता या ठिकाणी बघा, एक उदाहरण घेऊ आपण. एच्या ऐवजी आपण 7 घेतला, एनच्या ऐवजी 3 घेतला, तर कोटी 3 कर्णिस्थ संख्या 7 ही जी संख्या आहे. आता 7 घनमूळ काही निघत नाही आणि म्हणून 7 ही जी आहे ही अपरिमेय, 7 घनमूळ ही अपरिमेय संख्या आहे म्हणजेच 7 घनमूळ ही कर्णी आहे. आता हे समजून घेण्यासाठी या ठिकाणी परत दुसरं उदाहरण घेऊ आपण. बघा, 8 घनमूळ किंवा घनमूळ 8 बरोबर. आता हे कसं लिहिले माहिती का, घनमूळ 8 म्हणजे 2 घन. 8 इथे आहे, हा 2 घन आहे आणि जर याला तुम्ही सोडवलं बघा तर याचा अर्थ होतो 2 घन आणि त्याचं घनमूळ म्हणजे त्याचा अजून 1/3 भाग म्हणजे बरोबर 2 त्याचा 3/1/3 घात. हा 3 × 3 याचं उत्तर येतं 2. थोडक्यात 8 घनमूळ याचं उत्तर आलं 2. परंतु 2 ही परिमेय संख्या आहे म्हणजे 8 घनमूळ ही कर्णी नाही. म्हणजे एखादी संख्या जर तुम्हाला दिली आहे आणि ती कर्णी आहे किंवा नाही हे विचारलं तर आपल्याला अशा पद्धतीने बघा, आपण या ठिकाणी ही कर्णी आहे हे सिद्ध केलं, तसंच या ठिकाणी याचं उत्तर आलं 2 ही परिमेय संख्या आहे म्हणजे अपरिमेय नाही म्हणून ही कर्णी नाही. अशा पद्धतीने कुठली संख्या कर्णी आहे आणि कुठली संख्या कर्णी नाही हे आपल्याला या पद्धतीने सिद्ध करता येईल.